विद्यार्थी मित्रांनो, चा या जोडाक्षराविषयी आपण माहिती पाहिली. चा जोडाक्षर कसं वाचायचं तेही पाहिलं. पण आता चा जोडाक्षर लिहायचं कसं त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर चा जोडाक्षर लिहित असताना चा म्हणजे आपल्याला दोन आवाज ऐकायला येतात, च अर्धा आणि या पूर्ण. तर आता ते पाहूया आपण कसं लिहायचं ते. पहा इथे मी कोणतं अक्षर लिहिलेलं आहे, च. आणि या चचा काय केलेला आहे, मी इथं पाय मोडलेला आहे, तो अर्धा लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला या मिळवायचा आहे. अधिक या म्हणजे च म्हणजे या आपल्याला मिळवायचा आहे, जोडायचा आहे. तो कसा जोडायचा ते पहा. क अक्षर आपल्याला अर्ध काढायचे. अर्ध काढायचं म्हणजे नेमकं कसं काढायचं पहा. या पद्धतीने आणि याला काय जोडायचं आहे, या. पहा च मध्ये या मिळवला, च मध्ये या आपण मिळवला की कोणतं जोडाक्षर तयार झालं आपलं, चा. कोणतं जोडाक्षर तयार झालं, चा. कोणतं, चा. या पद्धतीने तुम्ही चा या जोडाक्षराचा लेखन करण्याचा घरी सराव करायचा आहे.